प्रेक्षकांनो नमस्कार. कोरोना व्हायरस या जनजागृतीच्या कार्यक्रमामध्ये मी आपला होस्ट संजय मिरे आपल्या सर्वांचे स्वागत करतोय. आज इनबीसीच्या स्टुडिओमध्ये आजचे आपले प्रमुख पाहुणे आहेत रमेश नागलकर. रमेश नागलकरजी, आपण नागपूर जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष आहात. तर आपण अध्यक्ष महोदयांना आपण सर्व कोरोना व्हायरस आणि वृत्तपत्र या विशेषांबद्दल त्यांच्याशी बातचीत करूया. रमेशजी, माझा पहिला प्रश्न असा आहात की आपण मागील गेल्या 2 वर्षांपासून कार्यरत आहात, आपले काय अनुभव आलेले आहेत? मागील 2 वर्षामध्ये आम्ही नित्यनियमाने हा व्यवसाय चालवत आहोत. याच्यामागे भरपूर लोकांचे रोजगार होतात आणि त्यांना त्यांचे घरसुद्धा याच्या भरोशावर चालत असते. परंतु सध्याच्या हा पूर्ण जगभरात जो कोरोना जो भीती आहे आणि ज्याच्या कुठली तोड नाही, तर असा व्हायरसापोटी एवढ्या भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्याच्यामुळे सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांमध्ये एक भीती निर्माण झालेली आहे. रमेशजी, किती अशी संख्या आहे तुमच्या लोकांची? 5000 जवळपास नागपुरामध्ये संख्या आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांची जवळपास 5000 संख्या आहे. 5000 वृत्तपत्र विक्रेत्यांची संख्या असं रमेश नागलवार जे अध्यक्ष आहेत त्यांचं असं म्हणणं आहे. रमेशजी, माझा पहिला प्रश्न आहे की कोरोनाचा प्रभाव किती प्रभावित करीत आहे नागरिकांना? कोरोनाचा जो प्रभाव आहे हा नागरिकांना एवढा त्रस्त करून राहिलेला आहे की प्रत्येकाचे जनजीवन एकदम अस्तव्यस्त झालेलं आहे. लोकांच्या घरातून निघणं म्हणजे एकदम कठीण झालेलं आहे. आमच्या वृत्तपत्र व्यवसायामध्ये जेही विक्रेते असतात त्यांना तर एवढा त्रास होत आहे की त्यांना फ्लॅट्सच्या आतमध्ये जे घरोघरी विक्रेते वृत्तपत्र लोकांच्या घरोघरी पोहोचवतात जी, त्यांना तर घरात सुद्धा येऊ दिलं जात नाही आहे. आणि गेटच्या बाहेरूनच पेपर ठेवा किंवा तेही बंद करा असं स्पष्टपणे सांगितलं जात आहे. त्याच्यामुळे त्यांचं जनजीवन एकदम प्रभावित होऊन राहिलेलं आहे. बिलकुल, ज्या पद्धतीने कोरोना व्हायरस हा संसर्गजन्य रोग आहे आणि याची लक्षणं म्हणजे मग तो सर्दी असेल किंवा खोकला असेल यापासून तो जास्त मोठ्या प्रमाणावर त्याची व्याप्ती आहे आणि तो वाढतच जातो. अशा वेळेला त्याला थांबविण्याकरता म्हणून गरजेचं हे आहे की आपण सर्वांनी घरी राहायला पाहिजे. आणि यामुळेच कोरोनाचा जो प्रचार आणि प्रसार झाला आहे की आता हे सुद्धा म्हटलं जातं की वृत्तपत्र जे असतं हे 4-5 ठिकाणांहून आपल्या हातात जेव्हा येतं तर त्याचे सिम्प्टम जे आहे त्याचे जे जंतू आहेत ते त्या हातामुळे त्या पेपरला लागतात आणि त्यामुळे ते लोकांपर्यंत पोहोचून त्याचा खूप मोठा प्रादुर्भाव होऊ नये या भीतीपोटी म्हणून सुद्धा लोक आज वृत्तपत्र घेण्यास नकार देतात. जेव्हा की वृत्तपत्र विक्रेते जे आहे सकाळी आपल्या 5:00 आपल्या कामाला सुरुवात करतात आणि प्रामाणिकपणे प्रत्येकाच्या घरी ते वृत्तपत्र देत असतात. कारण प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत वृत्तपत्राच्या माध्यमातून ही जी शहरातील सर्व जी माहिती आहे, विशेषतः कोरोना व्हायरसची जी माहिती आहे, कोरोना व्हायरसची ती पोहोचविता यावी म्हणून हा मजकूर त्यामध्ये योग्य सटीक माहिती विक्रेत्यांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवावी जी. बिलकुल, ग्राहकांपर्यंत पोहोचवावी आणि जे आपले नागरिक असतात यांनाही सटीक माहिती पोहोचावी याकरिता आम्ही हा व्यवसाय सुरू ठेवणार होतो आणि ठेवायचाही होता आम्हाला. परंतु काही अडचणीही त्याच्यामध्ये निर्माण झाल्या तर त्याच्यानेही आम्हाला थोडा त्रास होत आहे. बिलकुल, जरी तुम्हाला त्रास होत आहे पण रमेशजी माझा दुसरा प्रश्न असा आहे की प्रेस व्यवस्थापनाने काही तुमच्याकरता म्हणून काही सुरक्षा काही अशा काही गोष्टी महत्त्वाच्या केल्या आहेत का? नाही, अशातलं काही नाही. आम्ही गेल्या कित्येक दिवसात जेव्हापासून हा कोरोना व्हायरस आलेला आहे आपल्या शहरामध्ये तेव्हापासून आपण भरपूर सतर्कता केलेली. परंतु व्यवस्थापनाला पण कित्येकदा निवेदन दिले की कोरोना व्हायरसमुळे आम्हाला भरपूर सारे त्रास होऊ शकतात तर आपण काहीतरी व्यवस्था करावी. परंतु व्यवस्थापनाने कुठलीही मदत आम्हाला केलेली नाही आणि अशी कुठलीही व्यवस्था केली नाही जेणेकरून आपल्याला कुठली तरी सुखसोयी होईल आणि हा कोरोना व्हायरस विक्रेत्यांद्वारे फैलणार नाही असं कुठलीही व्यवस्था केलेली नाही. मला एक सांगा रमेश नागलवारजी की आतापर्यंत आपण खूप सामाजिक कार्य केलेले आहेत, म्हटलं कोरोना व्हायरसला घेऊन जी जनजागृती जी करायला पाहिजे आहे त्यामध्ये कुठे आपण काही सहभाग घेतलेला आहात का सामाजिक कार्य म्हणून? सामाजिक कार्य म्हणून आपण सहभाग असा घेतलेला आहे की आम्ही सर्वप्रथम तर वृत्तपत्र विक्रेत्यांना आम्ही सतर्क करत आहे की तुम्ही कुठला ना कुठला जर मास्क नाही बांधू शकले तर कमीत कमी कापड तरी बांधावा चेहऱ्याला. लोकांच्या जास्त जवळी करू नये, दूर तरी राहावे. आणि तुमचे जे तुम्ही वृत्तपत्र देता या वृत्तपत्रामुळे कोरोना व्हायरस फैलत नाही परंतु तुमच्यामुळे कोरोना व्हायरस फैलू शकतो. म्हणून तुम्ही जास्तीत जास्त सतर्कता घ्यावी असं आमच्या सर्वांना सांगणं आहे. आपण असंही पाहतो रमेशजी की जे सरकारकडून प्रत्येक संस्थेला सामाजिक सुरक्षा दिली जात असते
त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? आम्ही मागील कित्येक वर्षापासून सरकारसोबत आमचं सुरू आहे पत्रव्यवहार, परंतु सरकारने अद्यापही वृत्तपत्र विक्रेत्यांना कुठलीही सामाजिक सुरक्षा दिलेली नाही किंवा आम्हाला कुठलंही सामाजिक कुठलीच मदत होत नाही सरकारकडून. आम्ही निरंतर सरकारला पत्रव्यवहार सुरू आहे आमच्या, परंतु इतक्या वर्षापासून आम्हाला सरकारने कुठली मदत केली नाही. मुख्यतः हा हेही एक भीती आहे की आमच्या समाज या वृत्तपत्र विक्रेता समाजाला कुठलेही सरकारमध्ये कुठेही मदत नाही होत. आपलं हे आमचे हे सोडा, आम्ही म्हणून आपले पत्रकारसुद्धा असतात त्यांनासुद्धा असे सरकारद्वारे कुठलीच मदत नाही आहे. त्यांना कुठलंही कुठेही मदत केली जात नाही, कुठलं प्रोटेक्शन नाही आहे त्यांना. जर त्यांना असलं काहीतरी झालं तर कोणीही त्यांना मदत करायला तयार नसतं. तर मग अशा परिस्थितीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणं साहजिकच आहे. नाही, भीती जरी कितीतरी असते आणि जिथे सुरक्षेचा जो विषय आला की मी रमीजी यांच्या म्हणणार काही अंशी तरी सहमत आहे की आपण अलीकडे बघतो की पत्रकारांवर खूप हल्ले होत असतात. अशा वेळेला पत्रकारसुद्धा निष्ठेनं ते जे आपले काम आहे ते आवर्जून असं करीत असतात आणि पत्रकारांवर हल्ले होण्याची काही नवीन वेळ नाही. हल्ले होतच असतात, फारपूर्वीपासून होत आलेले आणि आताही होत आहे. मात्र राज्याचे तेव्हाचे जे आपले उपमुख्यमंत्री होते ते आर आर पाटील साहेब, आबा पाटील ज्यांना आपण म्हणतो, आर आर पाटील साहेबांनी खूप चांगलं काम करून गेलेले होते आणि पत्रकारांना एक सुरक्षा कवच म्हणून त्यांच्या बाजूने एक भक्कम अंशी आता एक नियम बनविण्यात आले. आता जर कोणी पत्रकारांना हात लावला तर जो हात लावणारा असेल, जो आरोपी असेल, त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश असे त्याच्यामध्ये ते नियमच दिलेले आहेत. त्यामुळे आता पत्रकारांचे हमले कमी झालेले आहेत. तरी सुद्धा समाजामध्ये एवढी सतर्कता नाही, ती सतर्कता वाढायला हवी. वृत्तपत्र विक्रेत्यांनाही काय कुठे ना कुठे सामाजिक सुरक्षा मिळायला हवी. जरी आपण वृत्तपत्र विक्रेते आहो, समाजामध्ये सर्वांना माहीत आहे की वृत्तपत्र विक्रेते कोणीतरी आहे, परंतु त्यांच्याकडे कोणीही लक्ष दिले जात नाही. आता काही दिवसाआधी आम्ही कलेक्टर ऑफिसलाही पत्र दिले, परंतु तिथेही तिथूनही आम्हाला कुठली मदत मिळाली नाही. तर अशा भीतीपोटी या भीतीपोटी आम्ही वृत्तपत्र. तुम्हाला मदत म्हणजे काय पाहिजे नेमकं? आम्हाला मदत म्हणजे भरपूरशी मदत हवी होती. ग्लव्स होते ज्याच्याने म्हणजे हाताला कोरोना व्हायरसचा त्रास होऊ शकत नाही, सॅनिटायझर होता, तिथे फवारणी करायची होती. त्यानंतर फवारणी कुठे करायची आहे? जिथे असे स्टॉल असं आम्ही स्टॉल धारकांना जिथे जिथे स्टॉल जिथे बसायचं. आम्ही 100 झुंडमध्ये बसतो प्रत्येक जागी. जवळपास 14 सेंटर आहे नागपूर जिल्ह्यामध्ये, तर इथे 14 सेंटर नागपूर शहरात असल्याने तिथे आणि जवळपास 100 झुंडणी लोक बसतात, 50-100 झुंडणी. तर त्याच्यामुळे कोरोना व्हायरस फैलण्याची भीती होती की आणि एकामेकामध्ये जर तो फैलला तर लोकांना एवढी भीती होती की समजा एखाद्याला तो झाला तर ह्या सर्वांना होईल. आणि त्या भीतीमुळे एक वेगळाच आक्रोश निर्माण झाला होता की व्यवस्थापनाप्रती काहीच नाही करून राहिलं. रोज ते व्यवस्थापनाच्या लोकांना रिक्वेस्ट करायची, त्यांना पत्र दिले आम्ही जे व्हिडीएनए म्हणून असतं आपलं सर्व व्यवस्थापनाचं, जे व्हिडीएनए असते त्या व्हिडीएला सुद्धा पत्र दिली, परंतु त्यांनीही आम्हाला असलं काहीच मदत करायची तयारी दाखवली नाही. अजिबात आम्हाला कुणीही मदत केलेली नाही, ना व्हिडीएनएने मदत केली ना प्रशासनाने मदत केली. आम्ही सर्वांना रिक्वेस्ट करत होतो, माझ्यापाशी बोललो आम्ही तर आपले जे सरकारी लोक असतात काय ना त्यांच्या सभापतीचे, त्यांना बोललो आम्ही यावे, परंतु आता काही कारण असेल त्यांचं येणं झालं नाही तर ते पाहणी करायला येणार होते, परंतु ते नाही आले. ग्रामीण आणि शहरी भागातला जिथे विषय येतो की फवारणी करायला पाहिजे आणि कोरोना व्हायरस हा संसर्गजन्य या रोगाला आळा घालण्याकरता म्हणून जी फवारणी करायला पाहिजे, निश्चितपणानं फवारणी केली पाहिजे. आज प्रेक्षकबंधून मी आपल्याला सांगू इच्छितो, रमीजी तुम्हाला पण सांगू इच्छितो की बऱ्याच शहरामध्ये फवारणीच्या कामाला सुरुवात झालेली आहे. जिथे हायवे आहेत, जी मोठे मोठे जिथे रस्ते आहेत त्या ठिकाणी प्रशासन एक खूप अतिशय सुंदर काम करत आहे आणि त्या ठिकाणी फवारणीसुद्धा होऊन राहिलेली आहे. आता काही शहरातील जो काही आतला जो भाग आहे त्या ठिकाणी फवारणी होणं अद्याप बाकी आहे, या मताला मी तुमचा दुजोरा देतो आहे. पण असं असतानासुद्धा आपलीही काही भूमिका आहे. आपण जर दुसरं सरकारची जर वाट बघत राहिलो हे कार्य कसं ना. सॅनिटायझर जर घ्यायचं राहिलं, आज तुम्ही 100 आहे तर 100 मिळून जरी तुम्ही एक 50-50 रुपये जरी जमा केले तरी 2,500 रुपयाचा 5 लिटरचा एक सॅनिटायझरचा बॉक्स मोठा येऊ शकतो, तो तुम्ही हँडल करू शकता, तो तुम्ही लावू शकता. अशा प्रकारे सुद्धा तुमची सामाजिक भावनासुद्धा दिसून येईल. पण एक गोष्ट खरी आहे की आज आपण जे हे व्हेंडर जे लोक आहेत विक्रेता आहे यांना खरंच भूकमरीची वेळ आलेली आहे, उपासमारीची वेळ आली. याचं कारण असं आहे की हे नियमितपणे सकाळी 4:30-5 उठून मग ते तुकडोजी पुतळा असेल, लोकमान्य टिळक चौक असेल, महाविभाग असेल, रामदास पेठ असेल, 14 जे सेंटर्स आहेत तिथेच
असंख्य म्हणजे 100 वर संख्येने हे लोक त्या ठिकाणी येत असतात आणि पूर्ण शहरातील नागरिकांना, लाखो करोडो शहरातील नागरिकांना वृत्तपत्र त्यांच्या आवडीचे दैनिक जे असेल ते देत असतात. मात्र यांचं जीवन संवर्धन झालेलं नाही. प्रशासनाने यांची नक्कीच काळजी घ्यावी, कारण प्रत्येक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला जगण्याचा एक अधिकार दिला. जी घटना दिली त्या घटनेच्या यांनी लोकतंत्रामध्ये आज हे जे लोक आहेत हे खरोखरच स्वतःला अभागी असे समजत आहे. याला कारण असं आहे की या लोकांपर्यंत अजूनही सुखसुविधा ज्या सोयी आहे त्यांच्यापर्यंत आलेल्या आहे. या लोकांना पेन्शनसुद्धा नाही. आज त्यांच्या हातपाय ठीक आहे, नंतर तरी यांना काही जर झालं तर हे लोक कसे करतील हा सुद्धा विचार त्यांच्या. यांना पेन्शनसुद्धा पाहिजे. पेन्शनचा क्लॉज कुठेही नसेल, मात्र जर त्याच्यावर जर काही आपण जर परीक्षण केलं किंवा एक जर समिती सरकारने जर नेमली, असं रमेश यांचं म्हणणं आहे. रमेशजी, तुमच्या तुम्ही म्हटल्यानुसार की जर सरकारने एक जर समिती जर गठीत केली तर त्यानुसार हे जे व्हेंडर्स लोक आहेत किंवा हा जो विक्रेता संघ जे हजारोच्या संख्येत आहे या लोकांना पेन्शन मिळेल. सर, आज आपण पाहतो की उद्यापासून पूर्ण वृत्तपत्र जे बंद होणार आहे त्याबद्दल आपली काय माहिती आहे, कारण आपण अध्यक्षा त्याची. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करून बघितलेले आहे. आम्ही प्रशासनाला सुद्धा आम्ही पत्रव्यवहार केला. आम्ही वृत्तपत्र विक्रेत्यांचे जे असोसिएशनचे जे आपले VDNA ज्याला म्हणतात त्यांनाही आम्ही पत्रव्यवहार केला, परंतु त्यांनी आम्हाला कुठलीही मदत केलेली नाही. अशा परिस्थितीमध्ये आमच्यापाशी एकच उपाय राहिलेला आहे की तो बंद करावा, वृत्तपत्र व्यवसाय काही दिवसासाठी बंद करावा. म्हणून आम्ही येत्या 31 तारखेपर्यंत सर्व विक्रेत्यांच्या सहमतीने येत्या 31 तारखेपर्यंत हा व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर कोरोना एक्सप्रेस जनजागृती, हे होते आजचे आमचे प्रमुख पाहुणे रमेश नागलवार, ज्यांनी चांगली माहिती दिलेली आहे. प्रशासनाला सुद्धा त्यांनी आपल्याबद्दल त्या वृत्तपत्रांच्या ज्या व्यथा आहेत त्यासुद्धा समोर मांडलेल्या. कोरोना व्हायरसला घेऊन जनजागृतीच्या माध्यमातून आपण काय काय उपाययोजना केलेल्या पाहिजेत, आणि ज्या प्रकारे आज 144 म्हणजे ज्याला संचारबंदी जी लागली आहे त्याचं कसं पालन केलं पाहिजे, या सर्वांबद्दल तमाम माहिती आजच्या आपल्या पाहुण्यांनी म्हणजेच रमेश नागलवार यांनी दिलेली आहे. प्रेक्षकबंधूंनो, पुढच्या वेळेला आपण अशाच एका चांगल्या पर्सनॅलिटीची व्यक्तिमत्वाची आपल्याला भेट करून देणार आहोत आमच्या विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून NBC च्या स्टुडिओमध्ये. तोपर्यंत आपण मला द्या रजा आणि आपण बघत राहा आजचा आपला सर्वांचा आवडता कार्यक्रम NBC न्यूज नागपूर. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. जय हिंद. जय भारत.